बिचारे सांगाव काय अन्ना तो सहस्त्रबुद्धे नाही श्रीरंग रमाघन गोखले. नको नको श्रीला विचारल्याशिवाय नको उगाच चिडायचा. त्यालाच सांगायला हवं. बस कर आता आणि सरळ सांग तू श्रीरंग गोखलेस गोखले. काय ग इतकं फनी बोललो मी? नाही मला ऍक्च्युली त्याच्या वागण्याची गंमत वाटली. हो ग म्हणजे असा जर व्यवहार करत बसला ना तर लाखाचे 12,000 करेला. नाही नाही तो उत्तम बिझनेस करतो फक्त बिझी आहे सध्या थोडा. ऍग्री टोटली ऍग्री. पण अग ह्या सगळ्या पेपर्स मुळे ना माझं सगळं अडून बसलंय. मी जिथे नोकरी करतो ना तिथे मला प्रूफ द्यायला नको का रेसिडेन्शियल? अग ऍग्रीमेंट नाही आहे, भाडे पावती नाही आहे, काहीच नाही आहे. प्लीज हे काम लवकरात लवकर पूरं करायला सांग आणि कमीत कमी त्याचं ब्रोकरेज तरी घ्यायला सांग. नाही काय मला कोणाचे पैसे असे बाकी राहिलेले आवडत नाही. सांगते एक मिनिट. हाय जी बोला. तू कामात आहेस का? नाही निघाले बोला ना. मग सरळ घरीच येणार आहेस का आणखी कुठे जातीयस? नाही घरीच यायला निघाले. का हो? नाही काय नाही तू लवकर ये. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही का काही प्रॉब्लेम नाहीये. तू घरी ये मग बोलूया. आलेस येते. ओके मला निघायला हवं. या 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 ओके ओके. तू नीट तू गाईड दिसतेस पण मिस्टर सहस्त्रबुद्धी ने हे काम लवकरात लवकर पूर्ण करायला सांग प्लीज. नक्की सांगते येते. ओके. ओ काय काय चाललंय? काय म्हणजे काय? हा म्हणजे काय म्हणजे इकडे काय चाललं होतं? काय काय बोलत काय होता त्यांच्याशी? कुणाशी? ज्यांना विषय बोलत होतात ना. नाही नाही हसणं खिदळणं पण चाललं होतं तुमचं. शोभत काय तुम्हाला? हा अहो तुमच्या मुलीच्या वयाची असेल ती. हॅलो प्लीज बिहेव युअर सेल्फ. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हो हो कळतंय कळतंय. पण मला सांगा तुम्ही काय बोलत होता? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. अहो मी प्रेम केलंय हो तिच्याशी. काय गंमत आहे पहा. मेलेली बायको रोज स्वप्नात येऊन बोलते आणि जी बायको व्हावी असं वाटतं ती आसपास देखील उभी राहते हो. पण मी अजूनही जानवीशीच प्रेम करतो. काय ऑप्शन सापडत नाहीये ना प्रेम करायला. शिवाय बोलायची चोरी. दुसरी ओ काय डेंजर माणूस आहे तो. फार पोचलेला आहे. खर तर मी जानवीला फार सुखात ठेवलं असतो. बंटी तिला मोठा माणूस हवा होता ना. मी होतो की वयानं मोठा? नाही खर तर श्रीनेच तिला फशी पाडला असणार. श्रीरंग गोखले फार मोठा बिझनेस. तू कितीही घाबरव स्वप्नात येऊन पण मी जानवीला मुलगी मानणार नाही. सॉरी. तेव्हा एका दिवसासाठी का होईना पण आपण सगळ्यांनी पिकनिकला जाऊयात असं या सगळ्यांचं मत आहे. काय ग मी की अशक्य कोटीतलं बोलले नाही ना. आईजी शपथ घेऊन सांगते मी सुद्धा आज हाच विचार करत होते. अगं काय सांगतेस का? हो ना बेबी अत्त्या तुम्हाला ती माझी मैत्रीण माहिती आहे गीता ऑफिस मधली. अहो मी आज तिच्याशी ह्याच विषयावर बोलत होते आणि आता तुम्ही त्याच विषयावर बोलताय. म्हणजे या योगा योगाची मला खूप गंमत वाटली त्यामुळे काय बोलायचं हे सुचलंच नाही. कमाल आहे. बघा ना किती आउट ऑफ द ब्लू जाऊन आपण सगळ्यांनी तोच विचार केला. यातून मला एकच कळते आता तू या घराचा एक भाग झालीयस. आपली मनं जुळली आहेत. न बोलताही एकमेकांच्या मनातलं आपण ओळखू शकतो. खऱ्या अर्थाने तू या घरची झालीयस. खरंय आईजी म्हणजे मला सुद्धा अगदी असंच वाटतं. मी दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी इतकी छान राहू शकले नसते.
आई सीरियसली बिलोंग हियर अय्याजी. किती नशिबवान आहे मी. फक्त तूच नाही, आम्हीही. घरातल्या माणसांचं नशीब कधी एकट्याच राहत नाही. तू या घरात सामावली आहेस हे आमचंही नशीबच आहे. जानवी, आता तुझ्या हातात हे घर सोपवून मी डोळे मिटायला मोकळी. असं नाही बोलायचं, हक्काने सांगते असं नाही बोलायचं आई आजी. तुमच्याशिवाय कुठल्याच गोष्टींचा विचारही करू शकत नाही मी. अगं पण कधीतरी हे घडणारच आहे, जगराहटी आहे ही. आपल्याला मनाची तयारी ठेवलीच पाहिजे. नाही, असा काही नियम नाहीये. आणि असला तरी अपवाद असतात प्रत्येक गोष्टीला. तुम्ही कुठेच नाही जायचं, तुम्हाला परवानगीच नाहीये मुळी. अगं तू तर या सगळ्यांच्या पेक्षा हळवी निघालीस. मला वाटलं होतं तू स्ट्रॉंग प्रॅक्टिकल असशील. काही काही गोष्टींमध्ये कधीच स्ट्रॉंग होता येत नाही ना आई याची. तुम्ही काय अशाच गप्पा मारत बसणार आहात का? आता आपल्याला ठरवायचंय श्रीशी पिकनिकच्या बाबतीत कसं बोलता येईल. मी बोलते त्याच्याशी. तुझा ऐकेल का तो? तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे असं सांगितलं की नक्की ऐकेल. मी त्याच्याकडे लगेच विषय काढते. किती कमी दिवसात केवढी महत्वाची झाली आहे आपल्यासाठी. दृष्ट काढ ग बेबी तिची आज. हो काढते. श्री प्लीज एक दिवस ट्राय कर ना. जानवी मला मान्य आहे, मी म्हणालो होतो की आपण पिकनिकला जाऊया, पण ऐकू खूप मोठी ऑर्डर आली आहे, बघतेस ना माझी धावपळ. मान्य आहे श्री, पण हे बघ एक दिवस तुला कसाही काढता येईल. तू एक काम कर, घाई नाहीये, तू उद्या ऑफिस मध्ये जा, शांतपणे तुझं स्केड्यूल चेक कर आणि मग सांग ना. अगं सगळ्या मीटिंग लाईंड अप आहेत. ऐक ना, मला मला खरंच जमणार नाहीये, तुम्ही सगळेजण जाऊन या ना. नाही, मला तुझ्या बरोबर यायचंय. अगं बायको काय आता हे. ठीक आहे, तू येणार नसेल तर कुणीच जाणार नाही. इट्स ओके, आपण कॅन्सल करूया. अरे हा, आम्ही मुद्दामून नाही ऐकलं असं कानावर आलं आपोआप. अच्छा मग आता काय बोला तुम्ही. श्री, अरे आपल्याला अशा ऑर्डर तर मिळतच राहणार ना, म्हणजे मिळायलाच हव्यात अशा. त्यामुळे कधीही जावं लागलं तर तुला वेळ हा काढावाच लागणार. हो श्री, तू चल ना एकदा बाहेर, तुला पण मजा वाटेल. हो आणि श्री, आपल्या कुटुंबासाठी एक दिवस काढता येत नाही हे बरोबरच नाहीये मुळे. अगं आई तू बघतेस ना कामाचं प्रेशर. मी काय म्हणतो आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला जाऊ, चांगले चार दिवस जाऊ. हा आत्ता एवढा उन्हाळा आहे, रणरणत ऊन आहे, आत्ता कुठे पिकनिक वगैरे नाही का ग. अरे आम्ही मुली मुली नाही घाबरत उन्हाला, तू काय घाबरतोयस. चांगलं सनस्क्रीन चोपडून जाऊ. मी लावून देईन तुला. अरे फर्स्ट क्लास, तुम्ही मुली मुलीच जा ना मग. बापरे, आणि आम्हाला कुणी पळवून नेलं तर. तू आवाज बाबा. श्री हवं तर तू दिवस ठरव, त्या दिवशी आपण पिकनिकला जाऊ. पण पिकनिकला जायचं म्हणजे जायचं. आयुष्यात कधी काही मागितलं नाही तुझ्याकडे, एवढी एक गोष्ट आमच्यासाठी करू शकत नाही तू. ओके जाऊया जाऊया. कधी कधी तू सांग लवकर. परवाच जाऊ. परवा म्हणजे आफ्टर डे टुमारो की डे आफ्टर टुमारो. मोठी आई, ही शिकवणी आपण नंतर घेऊ, आधी पिकनिक. चल पण आपण जातोय पिकनिकला. तयारी करू, तयारी करू. जाऊया. थँक यू. बेबी ही बघ, ही चटाई म्हणत होते मी, ही घातली की कुठे बसता येईल ना आपल्याला. माझ्या लक्षातच नाही आलं हे. बरं चटाई लिहून टाकते आता. आता नेक्स्ट काय मग चटई नंतर. आणि तिथे जवळ हॉटेल आहे, हॉटेल. मी ना कोल्ड ड्रिंक पिणार आहे, म्हणजे मी ठरवलंय की मी दिवसभर कोल्ड ड्रिंक पिणार आहे. म्हणजे बघ ते तिथे असेल का आपल्याला इथून न्यावं लागेल.
अगं काही इतना नेऊ काही तिथे विकत घेऊ हां ए पण आपल्याला त्याच्यासाठी आईस बॉक्स लागेल आईस बॉक्स आहे आपल्याकडे पण तो जुना आहे तो बघा नाहीतर मग नवीन आणा हां बर अँड आय टेक चिवडा लाडू पराठे तिखट मिठाच्या पुऱ्या अँड दही बुत्ती आय टेक ऑल दिस वहिनी अहो पिकनिकला सुद्धा हेच सगळं खाणार तुम्ही नो नो धिस इट इन द कार देअर आय इट डिफरंटली अगं बाई म्हणजे ह्या सगळ्या वाटेत खायच्या गोष्टी आहेत बर आता खाण्यापिण्याच्या गोष्टी ठरवून झाल्यात का आपण बाकीच्या गोष्टी पण ठरवूया बाकी व्हॉट म्हणजे बॅडमिंटनचे रॅकेट्स किंवा फ्रिस्बी आपण मैदानी खेळ आहेत पण मैदानी असे नाही आहेत फारसे हो पण तसे काही फारसे बैठे पण नाही आहेत ना हा या जिन्यावरून जरी उगाच वर खाली करायचं असेल ना तरी दमायला होता आम्हाला आम्ही टाळतो ते हो की नाही नाही तर काय पिकनिकला गेल्यानंतर आपण एरवी जे करत नाही ते सगळं करायचं हा आणि परत आल्यावर आय स्लीप टू डेज चालेल पण तरी सुद्धा खेळायचं आणि सगळ्यांनी पोहायचं सुद्धा पोहायचं पोहायचं कसं मी तर बुडेन पाण्यात एक मिनिट जान्हवी साड्या नेसून पोहणार आहे आम्ही पहिल्याच बायका असू पण मग घ्या की वेगळे कपडे हा आय गो टू मार्केटिंग मोठी आई शॉपिंग म्हणायचंय का तुम्हाला दॅट्स ओनली इंद्रायणी चुकलं तुमचं जान्हवी आय गो टू मॉल आय अँड यू गो टू मॉल अँड बाय कपडे वेगळे वेगळे पिकनिक कपडे हा हाऊ माय आयडिया यू टॉक इंग्लिश इन मॉल आय टॉक मेक मिस्टेक चालेल मोठी आई जाऊया आपण हे बघा जायचं असेल तर लवकर जाऊन या उद्या लवकर निघा आई मी मगासपासून बघते तुम्ही सारखं जा करा असं का म्हणताय हो ना यायची मी नाही बाई येत पिकनिकला असं काय करत आई तुम्ही अगं मला ऊन सोसवणार नाही देन यू सीट इन सावली ना ए पण काय ग आई एवढ्या मुश्किलीने सगळी तयारी केली आणि तू नाही का म्हणतेस हो ना नको ग घर बंद ठेवणं पटत नाहीये कुलूप नको लावायला मी आराम करते ना तुम्ही जा ना मुली मुली आम्ही मुली मुली आई पण चला ना तुम्ही प्लीज असं काय करता खूप मजा येईल चला ना खरंच नको ग आणि तुम्ही अशा उगाच गंभीर नका हो तुमचं ठरतंय ना ते ठरवा ना आई असं काय हो ए आपण एक काम करूया आपण श्रीला आईंची बोलायला सांगूया म्हणजे मग नाही म्हणूच शकणार नाहीत त्या बरोबर असो तुम्ही काय आणणार आहात मॉल मधन फॅन्सी ड्रेस मोठी आई आपण खूप वेगवेगळे कपडे घेऊन येणार आहोत हो की नाही आणि तुम्ही बोला बिंदास मी आहे तुमच्या बरोबर इतका उत्साह आलाय ना सगळ्यांमध्ये कि मला तर खूप मज्जाच येते तुम्हाला बरं आहे ना घरचीच माणसं इतकी की मित्रमैत्रिणींची गरजच नाही असं काही नाही तू चल अवतर आमच्या बरोबर तुलाही मजा येईल मी नको बाई तुम्हीच जा तू आणि तुझ्या सासवा मज्जा करा तिथं आम्ही एरवी सुद्धा करतोच काय काय लोन लोन हवे का अहो मी सुद्धा लोकांना लोन साठी असेच फोन करत असतो तुम्ही मला काय फोन करून लोन देताय का नाही बरं आता तुमचा आग्रहच असेल तर थोडस लोन द्या काय बायका मुलांना घेऊन मी पिकनिकला जाणार आहे वॉटर पार्क मध्ये आणि त्या वॉटर पार्कची तिकीट इतकी महाग आहेत की जवळजवळ लोन काढावं लागेल असं मला वाटतंय तेव्हा तुम्ही संध्याकाळी फोन करा आपण सविस्तर बोलूया बाय बाय काळजी घ्या बाकी हा हा मलाच लोन विकतायत हे म्हणजे एका गुंडाने दुसऱ्या गुंडाला सुपारी घेतोस का विचारण्यासारखं आहे सर सर उद्या माझंही माझ्या फॅमिली बरोबर वन डे ट्रिपला जायचं ठरतंय जाऊ मी आय मीन सुट्टी अरे जा की अगं पण आधी नाही का सांगायचं जान्हवी स्मितुडी आणि मुलांना तुझ्या बरोबरच पाठवलं असतं मग हरकत काय अजूनही पाठवा ते येणार नाही मग त्यांना मला छळल्याचा आनंद कसा मिळेल जान्हवी सध्या मला फक्त ऑफिसचे 8 तास आणि जाण्या येण्याचे 3 तास एवढाच काय तो रिलीफ मिळतो उद्यापासून तोही नशीबी नाही
पण सर फॅमिली बरोबर वेळ काढणंही छान असतं. छानच असतं म्हणजे डोक्यावर बर्फाची लादी ठेवण्याचं ट्रेनिंग मिळतं. बाहेरच्या जगात वावरायला खूप उपयोग होतो. यांच्या बरोबर काम करायचं असतं तिथे फायदा होतो. तुला सांगतो जान्हवी, आता आज सकाळी मुलांना स्विमिंगला घेऊन जायची टर्न माझी होती. मी मुलांना स्विमिंगला घेऊन गेलो. आता मुलं काय म्हणत होती, तुम्ही आमच्या बरोबर पोहायला उतरा. मला पाण्याची भीती वाटते म्हणून मी आपल्याला त्यांना सांगत होतो, माझ्या पोटात दुखताय, माझे जरा पाय दुखतात, मला बरं वाटत नाही, म्हणून मुलं ऐकत नाहीत. तेव्हा आता माझी पाण्याची भीती घालवण्यासाठी एक दिवस ते मला वॉटर पार्क मध्ये घेऊन जाणार आहेत. आता हा काही उपाय झाला का? ह्याला सोडू कोण म्हणतात ना. हे बघ, सैतान का नाम लिहावर सैतान हाजीर. हॅलो, काय कोण? मी स्मितुडी. मी तुला सैतान कसं म्हणेन ग स्मितुडी, तू तर माझी परी राणी आहेस. तुझा फोन वाजला ना की मनात माझ्या चंदा राणी गाणं वाजायला सुरुवात होते. हो, तुला नाही म्हणालो सैतान, बँकेत कोणतरी होत ना, तुला सैतान म्हणालो चुकून. हो मग तुला कसं म्हणेन मी सैतान, काहीतरी स्मितुडी तुझा असत अगदी. हे बस खाली पाण्याला घाबरतात. पाण्याला का घाबरायचंय? नवीन काहीतरी मिळालं ना तुला त्यांच्याबद्दल? पाण्याला घाबरतात म्हणे, कधी तुमची भांडणं संपणार आहेत ना. हाय हाय हाय. हाय. अचानक कसा काय? नाही म्हणजे कळवलंही नाहीस. नाही नाही, अचानक म्हणजे इकडे ऑफिसचं काम होतं तर मी श्रीला म्हटलं की बँकेत पण काही काम असेल तर सांग मला. मग श्रीने मला चेक दिला बँकेत डिपॉझिट करायला. हा बघ. हा श्रीने तुला चेक भरायला दिलाय? नाही नाही अगं, म्हणजे श्रीने चेक भरायला नाही पाठवलंय, मीच त्याला म्हटलं की बँकेत काही काम असेल तर मी जाऊन येतो बँकेत. द्या ना. बरं मनीष, काय घेणार तू, चहा सांगू? नाही नको. इनफॅक्ट मीच विचारणार होतो की तुम्ही दोघी बाहेर येता का माझ्या बरोबर, आपण इकडे जवळच्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला जाऊयात. आत्ता दोघी एकदम नाही रे, अवघड आहे, म्हणजे इथे एकाने तरी थांबलं पाहिजे ना. हो बरोबर आहे तुझं, दोघींना एकदम नाही जमणार ना बाहेर पडायला. पण तुझी हरकत नसेल तर मी एकटी येते. चालेल ना, चालेल, तू आलीस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ए नाही पण म्हणजे तुझं काही काम असेल इकडे तर तू थांब, असं काही. ऍक्च्युली काम आहे जरा चालू. तू एक काम कर ना, गीताला घेऊन जा. हा ओके, आय मीन आय डोंट माइंड. तुम्हाला सरांची परमिशन घ्यायला लागेल ना. मी सांगते, जा तुम्ही. नाही नको, मीच सांगून येते, तेच बरं राहील. ती पर्स इथेच ठेवून जाशील ना. हो. आलेच. चेक देतोयस ना? चेक भरायचा आहे. भरायचा ना. पर मी बाहेर थांबतो, बाहेर थांबतो मी. सगळं काय इतकी सगळी तयारी? अरे करतायत ना उत्साहानी, त्या करू देते तू. बस अग बस, चल 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 करायला हवं. बघ जरा, ए ताई पाण्याच्या बाटल्या किती भरायच्या आहेत ग? हा ग मोजायच्यात कशाला, आईस बॉक्स मध्ये मावतील ना तेवढ्या सगळ्या घेऊया, आणि आतापासून भरू नको, उद्या सकाळी भरूया. हो आणि संपला तरी काय, तिथे विकत घेता येतील की आपल्याला. हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, हे एवढं सगळं सामान कशासाठी हवंय? आपण सगळे तिकडे आराम करायला चाललोय, या एवढ्या सामानात ना हिमालयातला एखादा ट्रेक होईल. ए काहीतरी काय बोलतोयस तू, आणि तसंही परत येताना खाण्याचं सगळं संपलेलंच असेल की. बर मला सांग, हे एवढे सगळे नॅपकिन कशाला हवेत? अरे गाडीच्या काचाना लावायला, उन्हाचा त्रास नाही कोणाला आपल्याला. मग काय, तू लिस्ट चेक कर एकदा परत. हो तेच आहे, राहिले का बघ, पत्ते राहिले बघ. बघ विसा, चल चल पटकन घेऊन येऊ, घेऊन येऊ लवकर चल.
आणि आताच सांगून देते उद्या जाताना मोबाईल फोन बरोबर नको आहे. मोबाईल फोन नकोय, लॅपटॉप नकोय, काहीच नकोय, फक्त आपण आणि आपल्या गप्पा. ए आई अग, काहीतरी काय नाही, मला शक्य नाही. का शक्य नाहीये, असं काय करतोयस? अग उद्या ऑफिसला सुट्टी नाहीये, कामाचा फोन येऊच शकतो. ते काही नाही, मग पिकनिकला काय अर्थ आहे सांग? फोन नाही म्हणजे नाही, उद्या फोन घ्यायचा नाहीये. आई तुम्ही सांगाव त्याला. अग थांब जरा, चहा करून आणते तुझ्यासाठी. आई थांब जरा. आजी सांग ना आईला. अरे ती म्हणतीये तसं वाग ना, एक दिवस त्या आनंदात आहे, कशालाही नाही म्हणू नकोस. बर बर ठीक आहे. बरं पण तरीही मी फार्म हाऊसचा नंबर शिवदे मॅडमना देऊन ठेवतो, म्हणजे काही प्रॉब्लेम आला ना तर आय शुड बी रिचेबल. कशाला, मी आहे ना, काही आलं तर मी बघेन. तू इथला विचारही करू नकोस. तू आहेस म्हणजे? मी नाही येते पिकनिकला.